नमस्कार, मी कविता. इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील ठळक घडामोडी, पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये. छत्रपती शिक्षण मंडळाच्या पूर्व माध्यमिक विभागाचा स्नेह मेळावा अत्रे मंदिर कल्याण येथे संपन्न झाला. दरवर्षी विविध संकल्पना घेऊन विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या विविध कलागुणांचा विकास घेण्यासाठी व्यासपीठ संस्था कार्य करत असते. यावर्षी आधुनिक वाल्मिकी गदिमा व संगीतकार सुधीर फडके यांचा जन्मशताब्दी निमित्त गीत रामायण या संकल्पना घेऊन स्नेह मेळावा करण्यात आला. यामध्ये रामजन्मापासून विविध प्रसंगी लागणारी गीते मुलांनी नृत्य रूपाने सादर केली. या कार्यक्रमात सारेगमप महागायक विजेता नचिकेत लेले व सूरनवा ध्यासनवा पर्वाची गायिका नेहा केने हे प्रमुख पाहुणे, तर व्यासपीठ संस्थेचे कार्याध्यक्ष प्राची नाके फडके व सरचिटणीस अॅडव्होकेट दत्तात्रय जोशी हे उपस्थित होते. छोट्या बालकलाकारांचे कौतुक करण्यासाठी या कार्यक्रमात संस्थेचे पदाधिकारी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या पूर्व प्राथमिक शाळेतील 300 विद्यार्थी व 60 शिक्षकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. हिंदू संस्कृती व गीत रामायण यांचे एक अजोड नाते आहे. या नवीन पिढीला रामायण व त्यातील कथा कळण्यासाठी या संकल्पनेची निवड केली होती. स्वर्थित संगीतकार सुधीर फडके, काव्यतीर्थी गदिमा यांच्या शताब्दी निमित्त छत्रपती शिक्षण मंडळाकडून विनम्र आदरांजली. इतकी लहान वयातली मुलं इथे येऊन त्यांना इतका मोठा मंच उपलब्ध करून देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी एका जोरदार टाळ्या आपण या शाळेच्या त्यासाठी लागूया. की खूप अप्रतिम कन्सेप्ट आहे ही गीत रामायण, आणि छान आता छोटा राम आम्ही पाहिला, सगळ्यांनीच आपण पाहिला, त्यामुळे ते खूप मजा आहे. आणि पूर्णता वचना
Thank you.
शिक्षण मंडळ या संस्थेची मी चिटणीस म्हणून काम करते आहे. आज आम्ही आमच्या पूरप्राथमिक विभागाचा स्नेह मेळावा या अत्रेरंग मंदिरात आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये आमच्या पूरप्राथमिक विभागाच्या 11 शाळा सहभागी झाल्या होत्या आणि साधारण 300 विद्यार्थी आणि 60 शिक्षकांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती आणि त्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे आज हा एवढा छान कार्यक्रम इथे आपण सादर केलेला आहे. खरं तर हिंदू संस्कृतीशी आपण खूप आपले जवळचे संबंध आहेत आणि आपण तीच जोपासावी म्हणून खूप प्रयत्न करतो आणि आत्ताही खरं या मुलांना रामायण महाभारत आपली हिंदू संस्कृती याबद्दल खूप कमी माहिती होत जाते आणि त्यासाठी आपण हे हा एक उपक्रम जो स्नेह मेळावा आहे त्यासाठी ही थीम घेतली होती गीत रामायण. आणि तसं मुख्य आणखीन एक उद्देश असा होता की हे वर्ष आधुनिक वाल्मिकी गजानन दिगंबर माडगुळकर आणि सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीचं हे वर्ष आहे आणि हे साधूनच आम्ही ह्या गीत रामायण हा विषय निवडलेला होता आणि काव्यतीर्थ आणि स्वरतीर्थांना ही आमच्याकडून ही एक आदरांजली होती आणि त्यासाठी आम्ही खूप आमच्या शिक्षकांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम सादर केलेला आहे. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.